नमस्कार। समोवी ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकात लिहिलेला जो 12व्या अध्यायाचं जे एक संक्षिप्त विवेचन आहे ते आपण आता ऐकूयात। मागच्या 11व्या अध्यायात आपल्यालाही विविध प्रकारे विश्वरूप दर्शन झाले। विश्वातले चांगले आणि वाईट, सुष्ट आणि दुष्ट सगळे कसे त्या अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याचेच रूप आहे आणि त्यांची तो काय व्यवस्था लावत असतो ते अर्जुनाला पटावे म्हणून कृष्ण रूपातल्या परमात्म्याने सर्व त्याला म्हणजे अन्य कोणालाही अलभ्य अशा चित्ररूपाने दाखवले। ती देखील सर्व हालती चित्रे। आता तरी अर्जुन आपले प्रेम आणि भक्ती सगुण कृष्ण रूपावर नव्हे तर विश्वरूपावर जळवेल ही श्रीकृष्णांना आशा, आणि ती त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्तही केली। पण हा हेतू सफल होईना तेव्हा त्यांनी अर्जुनाची अत्यंत कठोर शब्दात निर्भत्सनाही केली। परंतु अर्जुन सगुण रूपावरच ठाम होता, इतकेच नव्हे तर कृष्णाला त्याबद्दल पुन्हा विचारावे असे त्याला वाटत राहिले। पण तसे सरळ विचारण्याची हिंमत होईना तेव्हा तोच प्रश्न हुशारीने जरा वेगळ्या शब्दात विचारायचे त्याने ठरवले। त्याची ही युक्ती भगवंतांच्या नजरेतून सुटणार थोडीच, पण अष्टांग योग, कुंडलिनी योग अशा योगमार्गांनी होणारी अव्यक्ताची उपासना शारीरिक आणि मानसिक दृष्टीने किती कष्टमय आणि निष्फळ ठरू शकते तेही त्यांना माहीत होतेच। कमी कष्टाची म्हणून हवे तर सगुण रूपाची भक्ती करावी, पण त्यासाठी सर्व जीवनात काही अटी पाळणे मात्र अत्यावश्यक आहे असे भगवंतही आता ठामपणे सांगणार आहेत। अर्जुन म्हणाला, ऐका, तुम्ही मला विश्वरूप दाखवले पण माझ्यासाठी ती अत्यंत नवलाईची अद्भुत गोष्ट होती, म्हणून मी मनातून फार भ्यालो आणि या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे तीच पाहिजे असा माझ्या जीवाने हट्ट धरला, पण ती नको म्हणून देवांनी मला परावृत्त केले। मला चांगले कळले की व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही रूपांनी एक तूच आहेस आणि भक्ती मार्गाने व्यक्त रूपाची प्राप्ती होते तर योगमार्गाने अव्यक्त रूपाची। परंतु मला हेही माहीत आहे की जो कस 100 भाराच्या सोन्याच्या लगडीला तोच त्या लगडीतून काढलेल्या वालभर सोन्यालाही असतो, म्हणजेच व्यापक आणि मर्यादित यांची योग्यता सारखीच असते। जे सामर्थ्य अमृत समुद्राला तेच चूलभर अमृताला। देवा, म्हणूनच मला जाणायचे आहे की तुम्ही जी व्यापक रूपाची भलावण केलीत ती खरीच होती की जरा गंमतच होती? सांगाजी, योगी आणि भक्त या दोघांपैकी कोणी योग खरोखरीच जाणला असे आपल्याला वाटते? अर्जुनाच्या या बोलण्यावर श्रीकृष्ण संतुष्ट झाले आणि म्हणाले, अर्जुना, प्रश्न कसा करावा हे तुला चांगलंच समजतं हो। हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 21-34 मध्ये, तसंच गीतेच्या 12व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 1 मध्ये। मग आता वैराग्यापासून सुरुवात करून कुंडलिनी योगाद्वारे अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कशी होते त्याचे वर्णन श्रीकृष्णाने थोडक्यात केले, परंतु हा मार्ग किती खडतर आहे त्याचे ते आता वर्णन करीत आहेत। त्याही पूर्वी त्यांनी म्हटलेच होते की भक्ती मार्गाने म्हणजे व्यक्त रूपाच्या उपासनेने जे मिळते त्यापेक्षा या योगमार्गाने काही अधिक मिळते असे नाही, उलट कष्टच जास्त पडतात। श्रीकृष्ण सांगत आहेत, सगुण रूपाची भक्ती बाजूला ठेवून जे योगी निर्गुण स्वयंसिद्ध पण अव्यक्त आणि प्राणी मात्रांचे सुखनिदान
अशा ब्रह्माच्या प्राप्तीची आसक्ती बाळगीत त्या वाटेने प्रवास करतात, त्यांना इंद्रपदासारखे वाटमारे गाठतात किंवा रुद्धिसिद्धींसारखी सुखदुःखे त्यांच्या प्रगतीच्या आड येऊन ठाकतात. कामक्रोधांचे उपद्रव उठाव करतात आणि निराकार शून्याबरोबर आपले साकार शरीर त्यांना झुंजवावे लागते. ती झुंज तरी कशी असते? योगी एकदा आसन घालून बसला की तहानेने तहानच प्यावी, भूकेने भूकच खावी आणि प्राणायाम चालू असल्यामुळे अहोरात्र वितींनी वारा मोजावा अशी ती झुंज सुरू असते. शिवाय जागे राहणे हे झोपणे आणि इंद्रिय दमन हेच इंद्रियांनी त्यांचे सुख भोगणे असते. झाडांशीच मित्र म्हणून बोलावे, थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पाऊस धारांच्या घरात राहावे. किंबहुना अर्जुना हा योग म्हणजे नवरा नसतानाच त्याच्या निधनानंतर नित्य नवा केलेला अग्निप्रवेश आहे. पुढच्या जन्मी हाच नवरा मिळावा ही सतीची इच्छाही इथे मनात धरता येत नाही किंवा कुलाचाराचे काही निमित्तही नाही, पण मरणाशी मात्र नित्य नवी लढाई आहे. हे मृत्यू होऊनही तीव्र दुःख आहे. अरे बाबा, कढत विष पिवेल. अरे बाबा, कढत विष पिवेल का? डोंगर गिळताना तोंड फाटणार नाही का? म्हणून अर्जुना या योगाच्या वाटेने जे निघाले त्यांच्या नशिबाला दुःखाचाच वाटा आला. दात पडक्याला केवळ लोखंडाचेच चणेच खावे लागले तर ते पोट भरणे की प्राणाला निरोप? हात मारीत महासमुद्र तरून जाणे शक्य आहे की आकाशात पायी चालणे? लढाईच्या घाईत एकदा शिरल्यावर अंगावर काठीचा सुद्धा घाव न बसता सूर्याची पायरी चढता येईल का? म्हणून म्हणतो अर्जुना, पांगळ्याला जशी वाऱ्याशी स्पर्धा करता येणार नाही, तशी शरीरधारी जीवांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीत गती नाही. असे असून जर ते जीव मारे हिम्मत करून आकाशाशी झोंबणार असतील तर मात्र ते दुःख क्लेश भोगायलाच लायक आहेत. परंतु पार्था, जे भक्तिपंथाला लागले त्यांना ही व्यथा माहीतच नाही. हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 60-75 तसेच गीतेच्या 12व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 5 मध्ये. आता गीतेने थोडक्यात सांगितलं, ज्ञानेश्वरांनी इतक्या विस्ताराने आणि प्रभावीपणे सांगितलं, तरी अजूनही आपल्यातले काही लोक योग मार्गाने मोक्ष मिळवता येईल, ईश्वर प्राप्ती होईल अशा भ्रमात आहेत. आता भक्ती मार्गाला लागलेले यांचे वर्णन ऐकूयात. भक्ती मार्गाला लागलेली माणसे आपापली कर्तव्य कर्मे आनंदाने करीत असतात, शास्त्रविहित पाळतात, शास्त्र निषिद्ध गाळतात आणि कर्माची फळे मला अर्पण करून जातात. आणखीही त्यांचे जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, त्यांची धाव फक्त माझ्यापर्यंत, अन्य कुठेही नाही. असे जे माझ्यातच घडून निरंतर माझे ध्यान करतात ते माझे घरच होतात. त्यांच्या प्रेमाची देवघेव केवळ माझ्याशीच चालते. ऐहिक सुखभोग किंवा मोक्ष सुख असल्या कपदार्थ गोष्टींशी नव्हे. असे अनन्यपणे जे मनप्राणांसह मला विकलेले असतात त्यांच्यासाठी मी काय काय करतो म्हणून सांगू? सर्वच करतो. किंबहुना धनुर्धरा, मातेच्या उदरी जन्म घेणारा तिचा किती आवडता असतो. त्याचप्रमाणे जसे असतील तशाच त्यांच्यावर मी प्रेम करतो आणि कळी काळाचा पराभव करून त्यांना आपल्या पदरात घेतो. एरवी तरी माझ्या भक्ताला संसाराची चिंता कशाला? अरे, समर्थाची पत्नी काय भीक मागत हिंडेल? ते भक्त माझी जणू पत्नी असतात. त्यांचे कोणतेही काम करण्याची मला लाज वाटत नाही.
जन्म मृत्यूच्या लाटात जगातले सगळे गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या मनात हा विचार येतो, संसार सागराच्या खवळण्याने कदाचित माझे भक्त घाबरलेले असतील असे वाटून सगुण रूप धारण करून मी त्यांच्या गावाला धावत येतो. माझ्या हजारो नावांच्याच नावाकरून माझ्या भक्तांना तारून नेणारा मी नावाडी होतो. सडेसोट असणाऱ्यांना ध्यानाच्या कासेला लावतो, संसारी भक्तांना नावेवर घेतो, काहींच्या पोटावर प्रेमाची पोटी बांधून त्यांना मोक्षाच्या काठावर आणतो. भक्त कोणीही असोत, चतुष्पाद प्राणी का असेनात, त्यांना वैकुंठाच्या राजासाठी योग्य करतो. म्हणूनच अर्जुना, माझ्या भक्तांना एकही चिंता नको, त्यांचा उद्धार करता मी सदा आहेच. त्या भक्तांनी जेव्हा त्यांच्या चित्तवृत्ती मला दिल्या तेव्हाच मला त्यांच्या नादी लावले. म्हणून हे भक्तराया धनंजया, भक्तिमार्गाला लागण्याचा हा मंत्र तू जपावास. हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 76 ते 96 या भागात, तसंच गीतेच्या श्लोक क्रमांक 6 आणि 7 या श्लोकांमध्ये. आपण इतके प्रेम ज्या भक्तावर करतो त्याची काही लक्षणे श्रीकृष्ण आता सांगत आहेत. ज्या भक्ताला बसण्यासाठी मी आपले अंतःकरण अंतरतो त्याची लक्षणे समजून घे. खवळलेल्या समुद्राची त्यातल्या जलचरांना भीती वाटत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, तसेच जगाच्या उन्मत्त वर्तणुकीची त्याला खंत वाटत नाही, त्याच्या वागण्याचा जगाला त्रास होत नाही. किंबहुना अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही तसा त्याचा जीव इतर जीवांना कंटाळत नाही. हे जगच त्याचा देह झालेला असतो. त्यामुळे दुजेपण गेले आणि त्याबरोबर हर्षक्रोधही मावळले, असा जो सर्व प्रकारच्या द्वंद्वांपासून पूर्णपणे मुक्त झालेला असतो त्याचा अर्जुना मला सततच मोह पडलेला असतो. हा प्रेमभाव किती उत्कट असतो म्हणून सांगू, तो जगतो ते माझ्या जीवानेच. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 164 ते 170 या भागात, तसंच गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 आणि 15 मध्ये. त्या भक्ताची आणखीही काही लक्षणे श्रीकृष्ण सांगत आहेत. त्याच्या ठिकाणी भेदभावाचे नावच नाही, शत्रू आणि मित्र दोघेही त्याला सारखेच आहेत. घरच्यांसाठी उजेड पाडावा आणि परक्यांना अंधार करावा असे दिवा कधी करतो का? तोडण्यासाठी घाव घालणाऱ्याला आणि लावणी करणाऱ्याला दोघांनाही वृक्ष सारखीच सावली देतो. पाणी देऊन शेतात वाढवण्यासाठी तेवढा गोड आणि चरकात घालून पिळणाऱ्याला मात्र कडू असे ऊस कधी करतो का? तशी मान आणि अपमान दोन्हीच्याही वेळी त्या भक्ताची मनोभावना सारखीच असते. चांदणे आपली गोडी, राव आणि रंक दोघांनाही सारखीच अनुभवायला देतो, तसे त्याचे सर्वांसाठी सारखेच वर्तन असते. अंतर्बाह्य निस्संग होऊन तो स्वानंदात निमग्न असतो, निंदेने खिन्न होत नाही आणि स्तुतीने हुरळून जात नाही. अर्जुना, आकाशाला कधी लेप लावता येईल का? खरे काय आणि खोटे काय काहीही बोलूनही न बोलण्यासारखेच असल्यामुळे तो मौनच पसंत करतो. मिळाले तर आनंदित होत नाही, न मिळाल्यास खिन्न होत नाही. पाऊस नाही म्हणून समुद्र सुकतो का? वायू जसा एकाच ठिकाणी आपले बिराड ठोकून राहत नाही, तसा तो कोठेही एका ठिकाणी आश्रयासाठी राहत नाही. संपूर्ण जगच त्याचे विश्रांती स्थान झालेले असते. हे विश्वच माझे घर आहे अशी त्याची मती स्थिर झालेली असते. किंबहुना अर्जुना, सर्व चराचर तो स्वतःच होतो. या सगळ्यासह ज्याला
माझ्या भजनात गोडीही असते त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो, त्याच्यासाठी मी काय म्हणून करणार नाही। अर्जुना, या भक्ताला आम्ही नमस्कार करू, त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाणीला घालू आणि त्याच्या दुमदुमणाऱ्या कीर्तीची लेणी आमच्या कानांवर धारण करू। त्याला पाहण्याचे आम्हाला डोहाले लागलेले असतात, म्हणून अचक्षू असूनही आम्ही डोळे धारण करू आणि हातातल्या कमलाने त्याची पूजा करू। त्याला आलिंगन देण्यासाठीच तर आम्ही दोनावर दोन चार हात घेऊन आलो आहोत। त्याच्या संगती सुखासाठी मी विदेही असून देह धारण करून आलेलो आहे। किती सांगू, तो मला किती आवडतो त्याला उपमाच नाही। त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य, पण त्याचे चरित्र जे ऐकतात आणि त्याची प्रशंसा करतात तेही खरोखर आम्हाला प्राणापलीकडचे आवडतात। हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 197 ते 227 मध्ये, तसंच गीतेच्या 12व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 17 ते 19 मध्ये। या ठिकाणी हे विवेचन संपलं। यानंतर आपण समोवी ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पुढच्या भागात ऐकूयात। धन्यवाद।